नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा येथे पोलेवाडी येथील दिलदार स्वाभिमानी उत्कृष्ट समाज संघटक युवा नेतृत्व असलेले शिवाजी देवरावजी चामणर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य जयश्री बालासाहेब सैफ यांनी उत्कृष्ट कार्यकर्त्यांना आजपर्यंत साथ दिली आहे, त्याचेच उदाहरण या वाढदिवसादिवशी दिसून आले आहे. सामाजिक कार्यात अतिशय अग्रेसर असणारे बालासाहेब सैफ यांच्या पुढाकाराने शिवाजी चामणर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. यावेळी बालासाहेब सैफ यांनी शुभेच्छा दिल्या. येलडा येथील पोलेवाडीचे डोंगराचा राजा ज्यांना असं ओळख आहे असे आमचे मित्र शिवाजीराव चामणर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जिल्हा परिषद सदस्य चे प्रतिनिधी म्हणून मी जोगाईवाडी गटाच्या वतीनं सर्व जनतेतर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं आरोग्य निरोगी राहावी अशी विश्वचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना उर्वरित राजकीय आणि सगळ्या सामाजिक कार्यात काम करण्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रत्येकाच्या अडीअडचणी व सुखदुःखात सतत धावून जाण्याचं कार्य शिवाजी चामणर यांचे आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे येलडा पंचक्रोशीमधील व जोगाईवाडी सर्कलमधील गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश चामणर यांनीही शुभेच्छा दिल्या. आमचे बंधू शिवाजीराव देवराव चामणर यांचा आज जन्मदिवस. बालासाहेबांनी माझ्याशी चर्चा केली की शिवाचा वाढदिवस आपल्याला एक जरा हटके करायचं आहे. मग असं सहज एक 10-20 लोकांचं करायचं, करत 10-20 गावचे लोक जमा झाले. त्यामुळं आजपर्यंत माझाही असा वाढदिवस झाला नाही आणि बालासाहेबाचाही झाला नाही. पण आम्हाला भाग्य लाभलं की आमच्या एका समर्थक कार्यकर्त्याचा एवढा मोठा वाढदिवस साजरा करणं हे सुद्धा समाजामध्ये काम करणाऱ्या राजकीय भूमिकेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ही एक दुर्मिळ उदाहरण आहे की एवढ्या मोठ्या लोकसंख्येनं सर्व गावातील प्रतिनिधी. आपण आता पाहिलं की साकूडपासून काळवटी तांडा असेल, पठाण मांडवा असेल, कुरणवाडी असेल, चिचखंडी असेल, येलडा असेल, बामदापूर असेल, राक्षसवाडी असेल, मंगाळवाडी असेल, पोलेवाडी असेल, या सर्व भागातील लोक शिवावर प्रेम करणारे आणि आमच्या समर्थपणे पाठीमागं राहणारे हे सगळे समर्थक आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि एवढ्या मोठ्या धूमधडाक्यामध्ये शिवाचा वाढदिवस साजरा होतोय. खरं तर ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांना मावळ्यांनी साथ दिली आणि शिवाजी महाराजांवर एवढी मोठी जबाबदारी पडली तीच गोष्ट आज शिवाच्या बाबतीत. त्याचं नावही शिवाजी आहे आणि त्याच्यावर एवढ्या मावळ्यांनी प्रेम केलं इथं उपस्थित राहून आणि तेही पठाण मांडवा गावामध्ये. हे दुर्मिळ आहे. स्वतःच्या गावात तर कुणीही करेल पण बाहेरच्या गावात जाऊन एवढ्या मोठ्या मित्र परिवारामध्ये वाढदिवस साजरा होणं हे दुर्मिळ उदाहरण असतंय आणि ते नशीब शिवाच्या बाबतीत तिथं घडून आलं आहे. त्याबद्दल मी या सगळ्या गावातल्या प्रतिनिधींचं, उपस्थित असलेल्या मित्रपरिवाराचं, शिवाचा मोठा भाऊ म्हणून मी सर्वांचं आभार मानतो आणि परत एकदा शिवाच्या उर्वरित आयुष्यासाठी, उदंड आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी बालासाहेब सैफ आणि माझ्यातर्फे आणि आपल्या सगळ्या उपस्थितांच्यातर्फे त्याला वाढदिवसाच्या भरभरून आणि सर्वांच्या वतीने परत एकदा शुभेच्छा देतो. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस लक्ष्मणराव करणर, चेअरमन नामदेवराव गडदे, सरपंच अशोकराव राजमाने, उपसरपंच बळीराम तांबरे, माजी सरपंच बाबूराव सोनणर, माजी उपसरपंच भाऊसाहेब राठोड, सतीशराव गडदे, नवनाथराव गडदे, प्राध्यापक बाळासाहेब शेप, सुखदेव देवकते, राजेश खोडवे, वाल्मिकराव करणर, कृष्णाप्पा चामणर, वैजनाथ चामणर आदींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवाजी चामणर यांनीही सर्वांचे आभार मानले. इथं आलेले माझे गावकरी मंडळ, सर्व गावकरी मंडळ म्हणजे पूर्ण परिसरातले जे असतील ते पूर्ण काळवटी ते इकडून ममदापूर, राक्षसवाडी, चिचखंडी व काय जेवढे गाव असतात ते आमच्या अंतर्गातले
सर्व गावकऱ्याचा आणि इथं आलेल्या पूर्ण माझ्या तरुण मित्र मंडळाचा मी आभार मानतो. माझा वाढदिवस साजरा करायला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. यावेळी शिवाजी चामणार यांना शुभेच्छा देण्यासाठी बापूराव खुडवे, बलभीम खुडवे, कृष्णा सोन्नर, श्रीनिवास वाघमोडे, सोमनाथ वाघमोडे, छत्रगुण चामणर, भानुदास तात्या चामणर, सुंदरभाऊ चामणर, धनराज धनगे, सुरेश शेंडगे, गणेश देवकते, बालाजी चाटे, बाबासाहेब कांबळे, जयसिंग माचवे, साहेबराव सातपुते, सुग्रीव गडदे, शेफ सुधाकर राठोड, महेश शेफ, नितीन शेफ, रामधन शेफ यांच्यासह जोगाईवाडी सर्कलमधील मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.